पवित्र हनुमान की जय। की जय। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे आलेल्या सर्व भाविकांचे मंदिर ट्रस्ट तर्फे स्वागत करतो। हे मंदिर सर्वात जुनं मंदिर आहे चोपड्यातलं आणि हे नवसाला पावणारा हनुमान दादा आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनाच्या आनंदाचे समाधान आज मोठ्या प्रमाणावर दर्शनार्थी येतात। प्रत्येकाला मोतीचूरच्या लाडूचा प्रसाद दिला जातो। भगवंत सर्वांचे कल्याण करो अशी हनुमान दादाच्या पायी विनंती चरण। हनुमान मंदिरात दर्शन करायला आलो वेलेगाव चोपडा तालुका जळगाव जिल्हा वेल्यावेतून आलेले चोपडा दर्शन करायला जळगाव जिल्ह्याचे मंदिरात आपलं दर्शन घेतल्यानंतर आपलं काय मन एकदम श्रद्धा उन्नती होती आणि आपण दर्शनासाठी आज हनुमान जयंती असल्यामुळे आधी आल्यानंतर मनाला जी शांती लागते कुठे लागत हनुमान भावाचे दर्शन घेऊन जे म्हणजे मनाचे प्रतिक्रिया आपण व्यक्त करतो ते किंवा आपले जे मनाची शंका असते ते सर्व निराशाने घेतो। आमचं रोज येण्याचे कारण हे की रोज सकाळी आमचं नित्य नेम असतो इथे यायचं दररोज दर्शन घेऊन आपल्या नित्य नमस्कार जातो। लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रवर्ते दक्षिणे लक्ष्मण यस्य वामी तु जनकात्मजा पुरुतो मार्गदर्शिय तं वंदे रघुनंदनम। आज बालवीर हनुमान जयंती जन्मोत्सव जयंती नभे हा जन्मोत्सव आहे आणि हा सोहळा जवळजवळ मी वेदशास्त्र संपन्न रवींद्र राजेराम जोशी ह्या पूजेच्या मंदिराचं पौरोहित्य जवळजवळ 24 ते 25 वर्षापासून 97-98 सालापासून 1998 पासून मी पूजा सांभाळलेली आहे। पण त्या वेळेपासूनचा जो अनुभव सांगतो की कोणी एक मारवाडी व्यक्ती होता तो या ठिकाणी आला आणि केवळ गावाचा गाव मारुती म्हणून पार होतं आणि एक तांब्याभर लोटाभर जल त्या व्यक्तीने चढवलं आणि नंतर काही वेळानंतर आला तर त्याचा तो लोटा गायब झाला। नंतर त्या व्यक्तीने कबूल केलं की देवा मी तुला छत्र म्हणजे वरतून शेड वगैरे पत्राचं हे करून देईल जर मला पावला माझा लोटा मला मिळाला तर मी त्या पद्धतीने ते करेल आणि त्याच पद्धतीने भगवंताने साक्षात्कार दिला आणि तो लोटा त्या चांदीचा रजत जो लोटा होता तो त्या यजमान व्यक्तीला मिळाला आणि तेव्हापासून भाविक भक्तजनांची की हा एक प्रकारे नवसाला पावणारा मारुती आहे आणि सकाळी 5:30 वाजेपासून तर 6:30 वाजेच्या दरम्यान जो सूर्योदयाचा वेळ आहे जसं अंजनीच्या तपासाठी सूर्योदया समयासी हनुमंत आले उदयासी त्या पद्धतीने 6:30 वाजता हनुमंताचा जन्म साजरा होतो रुद्राभिषेक होतो शांतीपाठ होतो। बहुतेक भक्तगण या ठिकाणी कोणी मोतीचूरचे लाडू कोणी बुंदीचा प्रसाद कोणी मठ्ठा तर अशा पद्धतीने आपल्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी प्रसाद देत असतात आणि भगवंत हा सर्वांना पावणारा आहे सगळ्यांच्या इच्छा परिपूर्ण करणारा आहे। आता जे काही आर्थिक संकट किंवा उष्माघात हा सर्व दोष परिपूर्ण करावा चतुष्प्राणी सर्व प्राणीमात्रांना मनुष्यजनांना लोकांना मानवी मनांशी सद्भक्ती सद्वृत्ती सद आचरण आणि रामराज्य यावं या पद्धतीने उत्साह या ठिकाणी साजरा होत आहे। सारांश रूपात एकच सांगायचं की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनामतुल्यम राम नाम वनान रे ज्याप्रमाणे रामाचं नाव घेतलं की आराम मिळतो त्या पद्धतीने हनुमंताची सेवा केल्याने आम्हाला तो आनंद या ठिकाणी प्राप्त होतो। जय श्रीराम।